नमस्कार मित्रांनो आणि हार्दिक स्वागत आपल्या सर्वांचे आजच्या आपल्या नवीन भागामध्ये। आज पाहणार आहोत मित्रांनो वन रूम किचन प्लांट का मोठे नवीन बे। तत्पूर्वी मित्रांनो जर आपण नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून प्रॉपर्टी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तर चला मित्रांनो सुरुवात करूया। तर मित्रांनो हा आहे आपला वन रूम किचन फ्लॅट का मोठे नवीन बे येते आणि फ्लॅटचा एंट्रन्स आपण पाहू शकतो। हा आपला फ्लॅटचा हॉल वन रूम किचन का मोठे नवीन बे येथे सदर फ्लॅट सेक्टर 35 का मोठे नवीन बे येथे स्थित आहे। आपला वन रूम किचनचा हा हॉल आपण पाहू शकता विथ सेफ्टी डोर। हे आहे फ्लोरिंग, ही आहे विंडो आणि छोटीशी बॅल्कनी आणि खिडकीसमोर आपण पाहू शकता खूपच स्पेशियस असा ओपन व्ह्यू आहे। हे आहे विंडो वन रूम किचन फ्लॅटची आणि हा समोरील व्ह्यू सांगितल्याप्रमाणे स्पेशियस आणि ओपन व्ह्यू आहे। हॉल मित्रांनो हे आहे आपले किचन विथ सिंगल प्लॅटफॉर्म अँड हाफ टाइल्स। स्टोरेज करिता जागा वन रूम किचन फ्लॅट का मोठे नवी मुंबई येथे सेक्टर 35 मेन रोड फेसिंग। ही आहे किचनची विंडो आणि छोटीशी बॅल्कनी, एक्सटेंडेबल आहे। ओपन व्ह्यू आपण पाहू शकता, टायटल क्लिअरशिप ऑफ प्रॉपर्टी का मोठे नवी मुंबईमध्ये वन रूम किचन। हे आहे बाथरूम, वॉशरूम किंवा नाणीघर विथ फुल टाइल सेटअप आणि ब्रँडेड फिटिंग सहित। याच्यावर स्टोरेज करिता जागा आहे, पाण्याची टाकी ऑलरेडी लावलेली आहे। हे आहे वॉश बेसिन आणि ह्या साईडला आहे टॉयलेट, इंडियन स्टाईल टॉयलेट विथ हाफ टाइल्स सेटअप अँड ब्रँडेड फिटिंग। हे टॉयलेट आणि कॉमन बाथरूम आहे। तर मित्रांनो असा हा वन रूम किचन फ्लॅट का मोठे नवी मुंबई सेक्टर 35 येथे आहे। इमारत 4 मजली असून सदर फ्लॅट हा दुसऱ्या मजल्यावर स्थित आहे आणि मित्रांनो या रूमची किंमत आहे 28 लाख रुपये। मित्रांनो जर आपल्याला हा फ्लॅट आवडला असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। आपण नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून प्रॉपर्टी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।